गांधी जयंतीचे औचित्य साधत भाजपा सरकारच्या भ्रष्ट कारभाराच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने सांगलीत मौन आंदोलन केले. भाजपाच्या केंद्र आणि राज्य सरकारकडून सर्वसामान्य जनतेची गेल्या 4 वर्षात फसवणूक झाली आहे. देशातील महागाईने कळस गाठला आहे. दररोज पेट्रोलमध्ये वाढ होत आहे, यामुळे सर्वसामान्य जनता होरपळून निघाली आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे. याचा निषेध म्हणून आज महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज सांगलीमध्ये मौन व्रत आंदोलन करण्यात आले. शहरातल्या स्टेशन चौक येथे महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करत यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नृत्य धरला होता. तोंडावर काळा पट्टा बांधून भाजपा सरकारचा निषेध नोंदवत मोदी सरकार जवाब दो अशी मागणी यावेळी करण्यात आली. शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज आणि राष्ट्रवादीचे नेते अविनाश काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुमनताई पाटील यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संपूर्ण राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजबारा उडालेला आहे. भाजपच्या या फसव्या धोरणामुळं आणि प्रतिगामी धोरणामुळं आपल्या देशातले महात्मा गांधीजींनी मिळवून दिलेलं स्वातंत्र्य, लोकशाही, सार्वजनिक सार्वभौमत्व धोक्यात आलेलं आहे आणि आज त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली जिल्ह्याच्या वतीनं आणि शहराच्या वतीनं आज या ठिकाणी शासनाचा निषेध म्हणून मौनव्रत आंदोलन आज या ठिकाणी केलं. महागाईच्या बाबतीत संपूर्ण देशभर जीवनावश्यक वस्तू इतक्या महाग झालेल्या आहेत की सामान्य जनतेला आता जगणं मुश्किल झालेलं आहे. पेट्रोलची भाववाढ असेल, डिझेलची भाववाढ असेल, गॅसची भाववाढ असेल, बाकीच्या जीवनावश्यक वस्तू असतील याची भाववाढ आणि झालेली महागाई ही अतिशय मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळं जगणं मुश्किल या देशातल्या जनतेला झालेलं आहे आणि त्याचा निषेध म्हणून आज आम्ही या ठिकाणी हे मौनव्रत आंदोलन महात्मा गांधीजींच्या जयंतीच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं या ठिकाणी केलेलं आहे.